अरे मग भावड्यांना मजेत ना, तुम्हाला सांगतो आजचा आपला टॉपिक आहे एकदम फास्ट, म्हणजे शेवटपर्यंत बघा. आपल्याला नाही का भावड्याची खोलून ढासायची, तो म्हणजे सुशांत गाडगे. आजचं ओपन लेटर हे कोणाच्या तरी मूड स्विंग्स विषयी आहे. एक्स गर्लफ्रेंड प्रत्येक गोष्ट तुझ्याविषयी नसते, तेव्हा जस्ट फक ऑफ फक ऑफ. ओके फक ऑफ फक ऑफ. ह्या भावड्यांनी लॉकडाऊन मध्ये 4-5 महिन्यात 1,00,000 सबस्क्राइबर कम्प्लीट केले. म्हणजे असं व्हिडिओचं नाव कधी काय नांगानाच केलं. म्हणजे 4 वर्षापासून मी युट्यूबवर आय घालत वेगवेगळे कंटेंट करू करू माझी माझी अशी लाल झाली. म्हणजे एकाच चॅनलवर रोस्टिंग केली, एकाच चॅनलवर कंटेंट बनवले, एकाच चॅनलवर शॉर्टफिल्म केल्या. आता फक्त पॉर्न व्हिडिओ अपलोड करायचे राहिले, एवढं व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला. तरी म्हणजे माझं चॅनल असं माझं स्लो होते. मी व्हिडिओ अपलोड केले, लोक इग्नोर करतात. 6-7 लोकांना शेअर केलं असेल पण लोक पाहतात. आणि ह्या भावडींनी लॉकडाऊन मध्ये एकाच जागेवर बसून 1,00,000 सबस्क्राइबर कम्प्लीट केले. म्हणजे असं काय निरीक्षण केलं, काय नंगानाच केलं. म्हणजे जेवढं स्ट्रगल आनंद पांडे नाही केलं तर तिचे लोक पिक्चर बघतात. या भावडींनी आनंद पांडेपेक्षा जास्त स्ट्रगल केलं असं, म्हणून 1,00,000 सबस्क्राइबर झाले. आम्ही काय मग आपले वॉटर होतो नाही मारित आम्ही टाळ्या बाजू पैसे नाही मागित. पण म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे टाळ्या बाजू काय माझे भेटते भाऊ. या सुशांत गाडगेने टाळ्या बाजू 1,00,000 सबस्क्राइबर कमवले. भावड्या एका जागेवर बसून अमेरिकेच्या प्रेसिडेंटला लेटर लिहितो, पण एका जागेवर बसून कोरियाच्या प्रेसिडेंटला पत्र लिहितो. हा भावड्या एका जागेवर बसून चायनाला पत्र लिहितो. हा भावड्या एका जागेवर बसून गुला पत्र लिहितो. मला त्याला एकच सांगायचंय बाळा, जरा स्वतःकडे बघ एकदा. बरं आहे त्यांना त्या लोकांना मराठी येत नाही, नाही तर त्यांनी ते रॉकेट कुठे कुठे घातले असते. म्हणजे तुम्हाला सांगते या भावड्याला एवढी खाजे ना, म्हणजे भावडे स्वतःला जेवढं समजून नाही घेतलं ना तेवढे याला दुसऱ्याला समजून घ्यायचे. एवढे ट्राईंग टू अंडरस्टँड चे एवढे एपिसोड काढले ना, ट्राईंग टू अंडरस्टँड चे एपिसोड काढले. डायरेक्ट लेटर टू हू, डायरेक्ट लेटर टू कोरिया प्रेसिडेंट, डायरेक्ट लेटर टू अमेरिकन प्रेसिडेंट. म्हणजे निव्वळ असं चुतियागिरी करू करू 1,00,000 सबस्क्राइबर कमवले. आमसारखे गरीब लोकांचं ऐकायचं हा बाळा काय नाही, अजून कर अजून कर अजून कर अजून कर कंटिन्यू करू करू पण आमची लाल झाली ते अजून कर. नाही म्हणजे तुला काय का अशी करायची ती कर, तू कोणाला लेटर लिहिली कोणाला काय ते अंडरस्टँड करायचं ते कर. पण बाळा अख्खं महाराष्ट्राच्या माणसाला एवढं आदराने बोलतंय, अख्खं महाराष्ट्र त्याला एवढं आदर देते, त्याला तात्याशिवाय कधी बोललं नाही. आणि तू त्याला काय डोन्या ट्रम्प या कपडे काढून हल्ला पाहिजे. मला सुशांत गाडगेला एक विचारायचं बाळा, तू काय वेगळं करतो. म्हणजे तू रोडीजला रोस्टिंग केली, तू टिकटॉकला रोस्टिंग केली, तू मीडियाची रोस्टिंग केली, म्हणजे अख्ख्या भारताने त्यांची आधीच ठाचलेली आहे, आधीच कपडे पाडून मारलेली त्यांची. तू काय वेगळं करतो असं, एखाद्या मेलेल्या सापाला किती वेळा ठेसायचं रे भावड्या. नाही मला मान्य आहे अनन्या पांडेपेक्षा तू जास्त स्ट्रगल केले, मला मान्य आहे. म्हणजे मला मान्य आहे तुझं चॅनल म्हणतायचे, मला मान्य आहे तुझ्या चॅनलवर 1,00,000 सबस्क्राइबर आहे, मला मान्य आहे तुझ्या चॅनलवर 1,00,000 व्ह्यूज येतात, मला मान्य आहे तुझ्या चॅनलला 1,000 कमेंट्स येतात, 1,000 लाईक येतात. मग बाळा पैशासाठी काही पण करायचं का. म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं तोच जोक मारतो आणि तोच हसतो स्वतः. जेव्हा तुम्ही ANTC मधून इंजिनिअरिंग करता आणि तुम्हाला जॉब नाही मिळत. बादशाल काय म्हणलं तू, म्हणजे बादशाल फक म्हणायला लाजत. आणि बाळा तुला जर व्हिडिओत घोडा लावायचा असला तर तू घोड्या स्टिकर टाकतो एवढं असं म्हणायला तू लाज वाटा ना. आणि ते घोड्याचं स्टिकर टाकून काय तू सच्चपणा जॉन करतोय. बघ म्हण आहे की दाणा टाकून उडवून घेणे. म्हणजे ते कोरोनाचा तिकडे जा झाला पण सारखं सारखं ते तिसरं महायुद्ध काय काढील, इंजिनिअरवाल्यांना बदनाम काय करशील, बेरोजगार काय म्हणशील. बरं हा भाऊ आम्ही आहे बेरोजगार, मग काय करायचं तुला. जाता जाता आठवले साहेबांची कविता आहे. 4 वर्ष झाली सबस्क्राईब करा करा बोलून लोकांनी आमचीच मारली खोलून. बंद करा आपापसातला तंटा, दाबून टाका तो बेल आयकॉनचा घंटा. आवडली ना, आवडली ना. हां आपलं कामच असे, भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. उडा अपमान पुरे पुरे उडा अपमान.